जे कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर ही सरकारची स्थापना झालेली होती आणि मागच्या एक वर्षात जे हिंदुत्वाची भाषा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे भाषणामध्ये बोलतात त्याच्यामध्ये एवढी तफावत झाली आहे, तर तुम्ही एक स्पष्टीकरण द्या ना. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना जे आमदार पक्षासोबत होते त्या सर्वांशी चर्चा करणार असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना MIMने पाठिंबा दिला होता, त्यामुळे अनिल परब यांनी MIMचे रईस शेख यांची भेट आज घेतली. अनिल परब यांनी भेट घेतल्यानंतर MIMचे रईस शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न होता, अनिल परब साहेब जे आहेत ते मित्र आहेत माझे आणि कॅबिनेट मिनिस्टर पण आहेत, तर इथे मी त्यांना भेटत राहतोय. असा काही विषय नाही की इलेक्शन आहे म्हणून मी आलो इथे, एक. आणि आत्ता पण मी त्यांना तेच सांगितलं आहे, त्यांनी माझ्याशी जे बोल ते जे मला बोललेत. आमचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक मुद्दा एकदम सोपा आहे आणि तो मुद्दा अनिल परब साहेबसाठी नाही, तो महाविकास आघाडीतील नेतृत्वासाठी आहेत, मुख्यमंत्री साहेबांसाठी आहे, की जे कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर ही सरकारची स्थापना झालेली होती आणि मागच्या एक वर्षात जे हिंदुत्वाची भाषा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे भाषणामध्ये बोलतात त्याच्यामध्ये एवढी तफावत झाली आहे, तर तुम्ही एक स्पष्टीकरण द्या ना की ही सरकार सेक्युलर क्रेडेन्शियलवर आहे की माझा हिंदुत्व मोठा किंवा भाजपाचा हिंदुत्व मोठा, तो एक मुद्दा होता. आणि 2.5 वर्षात मायनॉरिटी कम्युनिटीसाठी तुम्ही काय केलेलं आहेत, आमचं मायनॉरिटी कमिशन फॉर्म झालेलं नाही, हज कमिटी फॉर्म झालेली नाही, मायनॉरिटी फायनान्स कॉर्पोरेशन फॉर्म झालेली नाही, तर हा मुद्दा लोकांचा मुद्दा आहे, मुद्दा लोक आम्हाला विचारतील, तर या मुद्द्यांवर स्पष्टीकरण करा हीच आमची विनंती आहे. आणि काय मागणी काही नाही आहे, आणि मी एकदम ओपन त्यांना भेटतो आहे, तसं काहीच नाही आहे. आणि मला असं म्हणायचं की आमचे पत्राची दखल घ्या, उत्तर द्या, आम्हालाच नाही महाराष्ट्राला उत्तर द्या.